अशी झालीच पाहिजे. शक्ती कायद्याची अंमलबजावणी पीडितांना ने मिळवले. नांदेड जिल्ह्यातील बिलोली गावातील ज्या मूकबधिर मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात आम्ही हे आंदोलन छेडत आहोत. 2016 प्रमाणे शक्ती कायद्यानुसार ज्या नराधमांनी असं कृत्य केलंय त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. आज आपण इथं एकत्रित जो काही आपला मुली आपल्या मुलीवर आपल्या लेकीवर जो काही बलात्कार झालेला आहे, अत्याचार झालेला आहे आणि तिची जी काही निर्घृण हत्या झालेली आहे त्याच्या निषेधात आपण कलेक्टर ऑफिसची इथं निदर्शनं करत आहोत. किती दिवस आपण हीच गोष्टी सहन करत राहणार आहे की आपल्या घरातल्या मुलीवर अत्याचार होतोय आणि आपण नुसतंच बघत राहतोय, निवेदन देत राहतोय. त्याच्यावर पुढे काहीतरी उपाय निघायला पाहिजे, ह्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. छत्रपतींच्या शहरात राहून सुद्धा आपण आपण कुठेही वाच्यता करत नाही ह्या गोष्टीची की हे तर ऍक्च्युली जे नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली गावामध्ये ही जी दिव्यांग मुलगी होती तिचं निदर्शनास तरी आलं. हैदराबादची आपली मुलगी असेल, काश्मीरमध्ये पुलवामामध्ये जे झालेलं हत्याकांड होतं अत्याचार करून जे नाबालिक मुलीवर ते हत्याकांड असू देत, ते किती प्रकारचे असे अत्याचार आपण सहन करत राहणार आहे याच्याच निषेधार्थ आपण सगळ्यांनी हा अमानुष अमानवीय कृत्य थांबवण्यासाठी एकत्र येऊन सरकारला जागा करायला पाहिजे. नाहीतर आम्ही असं महिला म्हणेन की छत्रपतींच्या राज्यात जे होतं ते छत्रपती शासनात आम्ही हातात घेऊन आम्ही ह्याच्यावर पुढे कार्य करू. जर आजची महिला जी जर कुटुंबाचा कणा असेल तर ह्याच महिलेवर का अत्याचार होतोय, ह्या महिलांच्यावर अत्याचार करणारे का मोकाटपणे फिरतात, त्यांनाच तुम्ही कठोरातल्या कठोर शासन करा. आणि एवढीच मी मागणी सगळ्या महिलांच्या वतीनं सावित्रीच्या वतींनी आणि जिजाऊंच्या सगळ्या वतींनी करते. आणि मी आशा धरते की हे जे हत्याकांड झाले त्या मुलीच्या कुटुंबांचं पुनर्वसन व्हावं आणि त्या मुलीच्या कुटुंबांना मदत करावी सरकारनं, एवढी मी आशा करते. आणि हे आम्ही असंच निषेध आम्ही जाहीर करणार आहोत. 24 दिवसांमध्ये त्या मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळणं गरजेचं आहे.